नमस्कार. सर्व उद्योजकांचं आजच्या डिजिटल मार्केटिंगच्या कॉन्फरन्समध्ये मराठी इन्फोटेक आणि महाटेकच्या वतीनं मी स्वागत करतो. आणि डिजिटल मार्केटिंग ह्याविषयी आज प्रचंड डिजिटल मार्केटिंग हा एक मोठा विषय, इट्स अ बिग ओशन, की ह्याच्यामध्ये बिझनेसला सपोर्टिव्ह आपण कशा पद्धतीने डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करून घेऊ शकतो ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. थोडंसं मला ऑडियन्समधनं ऐकून घ्यायला, तुमच्या काही समजून घ्यायला नक्की आवडेल की इथं किती मेनली आपण हा सेमिनार जो अरेंज केला आहे हा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज करता करतो आहे. आणि आत्तापर्यंत आमच्याकडे जवळजवळ गेले 40 वर्षाचा एक्सपिरियन्स की स्मॉल स्केल इंडस्ट्रीला प्रमोट करण्यामध्ये कशा गोष्टी घडत जातात. जसं की आमच्या कंपनीपूर्वी प्रिंट मीडियामध्ये आम्ही काम करायचो, नंतर आम्ही हळूहळू आमचा मीडिया चेंज करत गेलो आणि त्यातनं आज डिजिटल मीडियावरती पूर्ण अंडर वन रूफ ऑल सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो आहे. तर याच्यामध्ये डिजिटल मीडिया आपल्याला कसं कॉन्ट्रीब्यूट करेल बिझनेस वाढवण्याकरता, तर थोडंसं किती उद्योजक या ठिकाणी थोडे हातवर कराल. थँक्यू. एक्झॅक्ट बिझनेस ग्रोथ करायचा म्हटलं तर पहिलं, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं येतं तो म्हणजे तुम्ही आज या ठिकाणी नक्की आला असाल की तुमचा ग्रोथ आणि प्रॉफिट, एम आय राईट, की प्रत्येकाला या मीडियामधनं बिझनेस ग्रोथ करायचा आहे आणि वाढवायचं आहे, प्रत्येकाला प्रॉफिट पाहिजे. तर ह्याची एक सिस्टीम आपल्याला वर्कआउट करायला लागेल सुरुवातीला की अशा पद्धतीने आपल्याला बिझनेस ग्रोथ आणि हे करायचं आहे. थोडंसं आपण जसं रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात ना, त्या पद्धतीने आपण जाणार आहोत की सुरुवातीला आपला पर्पज काय आहे. तर मला प्रत्येक उद्योजकाला आपला बिझनेस वाढवायचा आहे, ग्रोथ करायची आहे, राईट. तर त्याच्याकरता स्टेप बाय स्टेप आपण कशा गोष्टीने जाता येईल किंवा कुठले टूल्स डिजिटल मीडियामधले एस एम ईज करता चांगल्या पद्धतीने काम करतील. आता जसं मी मगाशी म्हटलं की डिजिटल मीडिया इज द बिग ओशन आणि यातलं प्रत्येक उद्योजकाप्रमाणे तुमच्या प्रोडक्टच्या रिक्वायरमेंटप्रमाणे टूल्स इम्प्लिमेंट करायला लागतात. तर त्याच्याकरता पहिलं ग्रोथ करायचे म्हटलं तर पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो की सेल्स आणि कन्वर्जन. की सेल्स जर आपल्या प्रत्येक उद्योजकाचा जर व्यवस्थित झाला तर ग्रोथ आणि प्रॉफिट या दोन्ही गोष्टी आपण मॅच करू शकतो, एम आय राईट. सो की सेल्स आणि कन्वर्जन करायचं असेल म्हणजे बिझनेस वाढणार आहे कधी, जर सेल्स आला कंपनीमध्ये. आज बऱ्याचशा कंपन्यांचा एक्सपिरियन्स आम्ही जेव्हा 1-to-1 घेतलेला आहे की काही लोकांची प्रोडक्ट्स चांगली असतात, सगळं चांगलं असतं, पण सेल्सला ती कंपनी कमी पडते किंवा मार्केटिंग करायला कमी पडते. आणि डिजिटल मीडिया इज द आर्ट अँड स्किल बोथ, ही एक कला आहे कशा पद्धतीने डिजिटल मीडिया आपल्या बिझनेसचा आपल्याला उपयोग करायचा आहे. तर पहिले सेल्स ज्या कंपनीमध्ये जास्त चांगला स्ट्रॉंग होईल, जिथं कन्वर्जन चांगलं असेल, त्या कंपनीची ग्रोथ आणि प्रॉफिट हा नक्कीच चांगला होणार. ओके. तर ह्याच्या सेल्स आणि ग्रोथ वाढवायचं म्हटलं तर एक इकोसिस्टीमची गरज आहे, डिजिटल इकोसिस्टीम. की लीड जन पहिला सेल्स ह्याच्याकरता लीड जनरेशन ह्याच्यावरती पहिला फोकस देणं गरजेचं आहे. की लीड जनरेट केल्यानंतर कुठल्याही पद्धती डिजिटल मीडियामध्ये ज्यावेळेला आपण वेगवेगळे टूल्स इम्प्लिमेंट करणार तर त्यातनं तुम्हाला जो मेल येतो, मोबाईल नंबर मिळेल किंवा तो रेफरन्स मिळतो पॉईंट, इट इज अ लीड. पहिलं ते लीड असतं, एन्क्वायरी पहिले डायरेक्ट येत नसते कधी. पहिलं लीड येतं, त्याला तुम्ही आपण नर्चरिंग करतो, त्याला नर्चरिंग केल्यानंतर, त्याला प्रॉस्पेक्टिंग केल्यानंतर ज्या गोष्टी घडतात तिथनं पुढे ते एन्क्वायरीमध्ये कन्वर्ट होतं आणि एन्क्वायरी कम्स टू कन्वर्जन. दिस इज द रेशो की ह्या मीडियामधनं पहिलं लीड आपल्याला आणायचं आहे. तर हे लीड आणण्याकरता जे मल्टिपल टूल्स जे असतील हे टूल्स आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहोत. सेकंड, लीड जनरेशन बरोबर एक चार कॉम्पोनंट्स आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे ब्रँड बिल्डिंग. ही सायमल्टेनियसली या डिजिटल मीडियामध्ये अशी काही टूल जी टूल्स आहेत, ही टूल्स काही डायरेक्ट आपल्याला लीड जनरेशनला सपोर्ट करतात, काही टूल्स आपल्याला ब्रँड बिल्डिंग करता सपोर्ट करतात. तर हे कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहेत, तर लीड ब्रँड बिल्डिंग करता सोशल मीडिया किंवा या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या ब्रँड बिल्डिंग करता आपण यूज करू शकतो. त्यानंतर हे कशा पद्धतीने आपण यूज करतो आहे, त्याचा इकोसिस्टीम काय बनवतो आहे त्या सगळ्या टूल्सची, ह्याच्यावरती डिपेंड राहतं ब्रँड बिल्डिंग आणि ग्रोथ हॅकिंग. ग्रोथ हॅकिंगला एक इकोसिस्टीम मी नाव देईल, जस्ट लाईक अ फनेल. तुम्ही इथं बघित असाल की एक फनेल आपल्याला करणं गरजेचं आहे या सगळ्या मीडियामधनं. आणि जो फनेल बनेल ना, की सुरुवातीला प्रचंड काहीतरी वरच्या बाजूला एन्क्वायरी जनरेशन करता वेगवेगळी टूल्स इम्प्लिमेंट होतील, लीड जनरेट होतील. लीडमधनं आपण जेव्हा त्यांना काहीतरी नर्चरिंग करू तेव्हा त्याचं कन्वर्जन
तुमचं जे कॉन्व्हर्सेशन चालू होतं एन्क्वायरीबरोबर, तर त्यातील समोरचे जे रिक्वायरमेंट लक्षात येईल, मग त्याच्यावरती आणखीन तुमचं डिस्कशन्स होईल, ॲक्च्युअल ती एन्क्वायरी कन्वर्ट होईल, मग ते कन्व्हर्जनकडे जायला लागेल, असा त्या लीडचा जर्नी चालू असतो. तर अलर्ट ग्रोथ हॅकिंगमध्ये त्याला एक सिस्टीम डेव्हलप करायला लागेल आपल्याला त्या लीड जनरेशनची, की ती एन्क्वायरी कशा पद्धतीने आलेली आहे, कुठनं आलेली आहे, ह्याचं एक ॲनालिसिस करणं पण गरजेचं आहे. जेव्हा पूर्ण डिजिटल जे काय टूल्स आपण इम्प्लिमेंट करणार, ह्याचं एक ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. तो पॉईंट येतो ग्रोथ हॅकिंगमध्ये, की ग्रोथ हॅकिंग करता आपण जे टूल्स इम्प्लिमेंट करणार त्याचं प्रत्येकाचं ॲनालिसिस, की समजा आपण एखादं टूल इम्प्लिमेंट केलं फेसबुकचं, तर फेसबुकमधनं किती आपल्याला लीड्स आले, त्यातनंतर कन्व्हर्जनमध्ये कशी कन्वर्ट झाली, ह्याचं ॲनालिसिस पण करणं गरजेचं आहे. किंवा जे जे वेबसाईटचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, हे ग्रोथ हॅकिंगमध्ये. आणि नंतर इन्फ्लुएन्स बिल्डिंग, की आपल्या बिझनेसचं आपल्या प्रोडक्टचा इन्फ्लुएन्स लोकांच्या समोर जाणं, की आपलं जे प्रोडक्ट आहे की त्याला ह्या वेगवेगळ्या मीडियामध्ये सगळे टूल्स पुढे डिस्कस करणार आहोत, फक्त त्याची स्ट्रॅटेजी काय ठरतो आहे हे फक्त मी सांगायचा प्रयत्न करतो आहे, की ह्या चार गोष्टी जर केल्या तर सगळा मीडिया जो आहे सोशल मीडिया डिजिटल मीडिया हा आपण ह्या चार गोष्टींमध्ये कसा वसवायचा ह्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तर ह्याच्याकरता डिटेलमध्ये प्रत्येक गोष्टीचं जे आता मी टूल सांगितली, किंवा हा इकोसिस्टीम कशी डिझाईन करायची, किंवा इकोसिस्टीमचा आपल्या ग्रोथ आणि प्रॉफिटकरता काय फायदा होऊ शकतो आणि हे कशा पद्धतीने करायचं, ह्याच्याकरता आजचे कीनोट स्पीकर सुमुख मराठे, हे इज फ्रॉम त्यांनी डिजिटल मीडियामध्ये MS केलेलं आहे आयर्लंडमधनं, आणि त्यांचा आज एक्सपिरियन्स, आज ते एक वर्ष आमच्या कंपनीबरोबर जेव्हा काम करत आहेत तर त्यावेळेला असं लक्ष झालं की बऱ्याचशा उद्योजकांबरोबर आम्ही ऑलरेडी काम करतो आहे, तर ह्याच्यातनं आत्ता बऱ्याच उद्योजकांची आम्हाला ग्रोथ मिळायला लागली, की त्यांच्या कन्सल्टन्सीच्या याच्यामध्ये. तर मी सुमुख सरांना ठिकाणी इन्व्हाइट करतो की त्यांनी पुढचा सेशन कंटिन्यू करावा. हॅलो हॅलो, ऐकू येत आहे? मेजरली आय विल बी स्पीकिंग इन इंग्लिश, बट मध्ये मध्ये मराठीही बोलीन, सो मिक्स असेल. तर थोडा एक, आता तुम्हाला जसं घारे सरांनी सांगितलं की व्हॉट डिजिटल मीडिया इज अँड हाऊ इम्पॉर्टंट इट इज, वेन आय वॉज इन आयर्लंड आय रिअलाइज दॅट वी आर लॅकिंग अ बिट बिहाइंड इन दिस फॉर्मॅट. म्हणजे पण आत्ता सर्वात एक चांगली गोष्ट अशी आहे, जेव्हापासून आम्ही काम करायला लागलो आहे आम्हाला हे रिअलाइज झालं आहे की आत्ता आपला भोसरीतला बसलेला 4x4 युनिट हाही आज साऊथ अमेरिकेला एक्सपोर्ट करतो आहे. तर आपल्या सगळ्यांनाही आय थिंक ह्याचीच इम्पॉर्टन्स आहे आणि हे कसं करायचं, तर ह्याच्याबद्दल काही काही टूल्स आहेत, सो आय विल बी स्पीकिंग अबाउट दॅट. तर अगदी ही लो बेसिक लेवलला मी कॉन्फरन्स घेतली आहे, सो खूप इझी असेल. एनी क्वेश्चन्स यू हॅव, वील हॅव अ क्वेश्चन अँड आन्सर आफ्टर. एक 20 मिनिटाचं आपण तेही ठेवू आणि नंतर इवन वी आय हॅव सम टाईम रिझर्व फॉर 1-to-1 सेशन्स इफ एनीबडी नीड्स दॅट. ओके, लेट्स बिगिन. सो दीज आर द 3 थिंग्स सिम्पलिस्टिकली मी करून ठेवले आहेत विच वी आर गोइंग टू कवर: वेबसाईट डिझाईन अँड डेव्हलपमेंट, SEO, SEM अँड सोशल मीडिया मार्केटिंग. ऑल दो दे लुक व्हेरी सिम्पल, ह्याच्या थोड्या इंट्रेन्सिक डिटेल्समध्ये आपण जाणार आहोत अँड वॉट कॅन बी डन फॉर ईच अँड अस आर बिझनेस. सो वेबसाईट डिझायनिंग अँड डेव्हलपमेंट, दिस इज द मोस्ट कॉमन थिंग. म्हणजे फर्स्ट पॉईंट जर तुम्ही ह्याच्यातला बघितलात की वॉट इज अ वेबसाईट, वेबसाईट इज युअर फेस इन डिजिटल कंपनी. लाईक आय हॅव अ फेस, युअर वेबसाईट इज युअर फेस. So your website needs to be good, that to manus jo yenar digitally he is going to first see your website. Tar ti sarvat mahatvachi ahe, mhanje jela apan sarvat kami pakadto tyache sarvat jast mahatva he website cha ahe. Ek changli website tumcha brand sathi khup wonders work karu shakte ani it is very essential. Jase mi mhantle, it's your face. The most third important point if you read about it, a user friendly website ji ahe. सो आता तुम्हाला जसं माहिती आहे की 70% पीपल आर ऑन देअर स्मार्टफोन्स नाव, सो वी आर अ स्मार्टफोन जनरेशन पीपल. सो ह्याचं इम्पॉर्टन्स काय, युअर वेबसाईट नीड्स टू बी डायनॅमिक रिस्पॉन्सिव्ह. एनी डिवाईस टुमॉरो, बी इट डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, आय शुड बी एबल टू सी दॅट वेबसाईट व्हेरी क्लिअरली अँड इट शुड अडॅप्ट टू दॅट स्पेसिफिक डिवाईस. सो अडॅप्टिव्ह पाहिजे वेबसाईट. अँड लास्ट पॉईंट इज तुमचं रेप्रेझेंटेशन आहे, वेबसाईट इज युअर रेप्रेझेंटेशन. So what me or what you can speak about your business, your website needs to do that. Because you are not there physically, tumse videos asu shaktat website but you are not there. So that website needs to be spoken for. So that is one most important. Website nantar apan pudhe valtoy, let's go to SEO, SEM.
So many people are always confused between SEO, SEM. What is SEO? What is SEM? So SEM is a simple form of search engine marketing. SEO is just a superset of search engine marketing, which is search engine optimization. आता मला लोक विचारतात की अरे हे तर कोणी करतं, हे सोपं आहे. जगातले 46% डिजिटल मार्केटिंग मार्केटर्स म्हणतात ऑर्गॅनिक SEO हे सर्वात कठीण आहे. ह्याच्यात खूप स्पेशल हे स्किल्ड जॉब आहे. म्हणजे आता हळूहळू डिजिटल मार्केटिंग इज कमिंग अंडर स्किल्ड लेबर, बिकॉज त्याच्यात खूप स्किलफुल काम आहे. टेकिंग अ वेबसाईट टू द फर्स्ट पेजेस ऑफ गुगल इज नाव अ टास्क. तर आता मी तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन त्याची जी शेअर करणार आहे ती अशी की SEOमध्ये दोन प्रकार असतात. वन इज सर्च इन ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक म्हणजे जे नॅचरली होतं आहे, ओवर द पिरियड होतं आहे, त्याला वेळ लागतो, इट डझंट हॅपन टुमॉरो. सेकंड इज पेड सर्च. पेड सर्च हॅपन्स ओवर नाईट, विद इन अ डे. इफ यू टेल मी गुगल ॲडवर्ड्स जे तुम्ही म्हणता इज पार्ट ऑफ पेड, म्हणजे जिकडे तुम्ही पैसे देताय. SEOला पण तुम्ही पैसे देताय, बट ते ऑर्गॅनिकली ग्रो होतं, ओवर द टाईम ग्रो होतं. पेडला तुम्ही काय करताय, तुम्ही मला गुगल ॲडवर्डसाठी यू आर गिव्हिंग मी मनी अँड आय एम टेकिंग यू टू द फर्स्ट पेज ऑफ गुगल. सो इट्स पेड ॲडवर्टाईजमेंट. अपार्ट फ्रॉम दॅट लॉट्स ऑफ अदर प्लॅटफॉर्म्स लाईक नाव फेसबुक इज बिग, सो हेही पेड ॲडवर्टाईजमेंट करतात. SEO म्हणजे बेसिक इज ऑर्गॅनिक, म्हणजे यू विल बी वर्किंग ऑन युअर वेबसाईट सो दॅट दॅट वर्क्स फॉर यू अँड यू विल बी विजिबल ऑन द फ्रंट पेजेस ऑफ गुगल. सो दॅट इज SEO. SEMमध्ये दोन्ही येतं, ऑर्गॅनिक आणि पेड. त्याच्याबद्दल पुढे मी थोडी माहिती तुम्हाला देणारच आहे, हे जस्ट एक बेसिक सुरुवात आहे. सो आता SEO इज द फ्युचर ऑफ मार्केटिंग. वाय हॅव सेड दिस, बिकॉज इट इज ट्रू. SEO इज द फ्युचर ऑफ मार्केटिंग. जो दिखता है वही बिकता है. इफ यू आर नॉट सीन ऑन द टॉप पेज ऑफ गुगल, युअर कस्टमर इज नॉट गोइंग टू कम टू यू. So what are the most important factors for a good organic SEO page, or for that matter a PPC page? As I mentioned already, a great website is the key. Your website needs to speak about you. Your website needs to speak about your business. It is your face in this digital world. So hi ek changli website asna is very important. If you go out today and speak to any digital marketer, the first thing any SEO person will tell, sir, if the website is good, I am not worried about the SEO. Because a website contributes 50% to your pages being ranked on Google. So website is the key. Next is content is the king. So 2019 madhe Google ne ek update anla SEO cha tyancha algorithms la, wherein they said that content and intent are the two words which we want to take forward with. So basically what that means is that the intent with which a user is searching for you, that content should be available on your website. सिम्पल आहे की ज्या इंटेन्शननी यूजर तुम्हाला सर्च करतोय तो सेम कंटेंट असला पाहिजे. म्हणजे एखादे आता आपले उद्योजक जर CNC मशीन बनवत असाल, CNC बद्दल तुमचा कंटेंट असलाच पाहिजे आणि तो चांगल्या भाषेत लिहिलेला पाहिजे, कुठेही कॉपी पेस्ट केलेला नाही पाहिजे. गुगल त्यांनाच प्रेफरन्स देतं, ते म्हणतं वी बिलीव्ह इन ओरिजिनॅलिटी, सो ओरिजिनल कंटेंट इज ऑलवेज गिव्हन अन अपर हँड. नेक्स्ट इज लॉंग टर्म ग्रोथ शुड बी द फोकस. आत्ता खूप वेळा मी जेव्हा लोकांशी बोलतो, बरेच लोक मला म्हणतात की सर माझं सेल वाढवा, माझे लीड्स वाढवा, मला लगेच 10 दिवसात वाढवून द्या. होतं, नाही होत असं नाही, बट इट इज नॉट सबस्टॅन्शियल. आपल्याला सबस्टॅन्शियल ग्रोथकडे बघायचं आहे. ऑर्गॅनिक, आत्ता पण तुम्ही कुठच्याही मार्केटरला विचारलं तर ते म्हणतात की ऑर्गॅनिक इज मोर बेनिफिशियल दॅन PPC. सो एक इंडस्ट्री ॲव्हरेज तुम्हाला सांगतो की लॉंग टर्म का म्हणतो, जेव्हा ब्रँड बिल्डिंग वर्सेस सेल्स ॲक्टिव्हेशन ह्याच्यावर जेव्हा आम्ही बोलतो, सो इंडस्ट्री ॲव्हरेज असतो 60-40%. की 60% तुम्ही लॉंग टर्म ग्रोथ म्हणजे तुमच्या ब्रँड बिल्डिंगकडे बघितलं पाहिजे, 40% शुड बी युअर सेल्स ॲक्टिव्हेशन. मी असं म्हणत नाही की सेल्स म्हणजे काहीच नाही व्हायला पाहिजे, की लॉंग टर्म ग्रोथच चालू आहे आपले बरेच दिवस, असं नाही. बट इट शुड वर्क इन बॅलन्स. एक बॅलन्स असला पाहिजे की लॉंग टर्म ग्रोथ पण तुम्ही फोकसमध्ये ठेवलं पाहिजे. लास्ट म्हणजे क्वालिटी ऑफ लीड्स वर्सेस क्वांटिटी ऑफ लीड्स. बरेच लोक आता हे करतात की मला जास्तीत जास्त लीड्स येऊ देत, मला जास्तीत जास्त कन्व्हर्जन होऊ देत. पण आम्ही एक स्टडी करायला बसलेलो तेव्हा आम्हाला एक लक्षात आलं की बरेच वेळा असं होतं की लोकांना क्वालिटी ऑफ लीड्स हे समजत नाही. त्याच्यासाठी कन्व्हर्जन रेट हे तुम्ही ट्रॅक केलं पाहिजे. की मला एखाद्या ठिकाणून एखादा मार्केटर इज हेल्पिंग मी ब्रिंगिंग इन 40 लीड्स, पण त्याच्याचे माझे 10 कन्वर्ट होत आहेत, म्हणजे माझा 25% कन्वर्जन आहे. दुसरा मला 100 नेतोय पण माझे 10 कन्वर्ट होत आहेत, म्हणजे माझा तो 10% आहे. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. क्वालिटी ऑफ लीड्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज द बिझनेसेस वी वर्क इन, जे आपले सगळे इंडस्ट्रियल बिझनेसेस आहेत, इथे जो विजिटर आहे हा पण टेक्निकल विजिटर आहे.
सो क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट. तसंच मी जसं ऑर्गॅनिक बद्दल बोलतोय, पीपीसी म्हणजे गुगल ॲडवर्ड्स. गुगल तुम्ही बघत असाल बरेच ठिकाणी ॲड्स करतात, ॲड विथ गुगल, ॲड विथ गुगल. वॉट इट सिम्पली मीन्स इज गुगल डज देअर ओन ॲडवर्टाइजमेंट, दे टेक मनी फ्रॉम यू आणि ते तुमच्या पेजेसवर ॲडवर्टाईज करतात. बट हेही खूप इसेन्शियल आहे जेव्हा तुमचं जे सेल्स ॲक्टिवेशन भाग येतो. जसं ऑर्गॅनिकला तुम्ही लॉंग टर्म फोकसला बघता, शॉर्ट टर्मसाठी ॲडवर्ड्सचा वापर केला जातो. म्हणजे आपण तिकडे गुगलच्या टॉप पेजेसला दिसू शकतो इमिजिएटली आणि आपण पे पर क्लिक, असा पीपीसीचा फुल फॉर्म आहे. म्हणजे एखाद्या युजरनी जर क्लिक केली तुमची ॲड तर यू आर गोइंग टू बी चार्ज. आणि गुगल त्यांनाच टॉपवर ठेवतं ज्यांचं कंटेंट रेलेवंट आहे आणि उगाच पैसे घेत नाही, कारण त्यांना माहिती आहे त्याच्यावर जर ॲडवर क्लिकच नाही आलं तर गुगलला पैसे मिळणार नाहीत. सो पीपीसी इज ऑल्सो बेनिफिशियल. एसईओ हे आपलं फ्युचर आहे. जेवढी जास्त चांगली आपली वेबसाईट तयार होईल त्याच्यानंतर इमिजिएटली त्याचं एसईओ करणं इम्पॉर्टंट आहे. मेनी पीपल कम टू मी आणि सगळे म्हणतात की सर माझी वेबसाईट बनवून टाका अँड देन आय एम हॅपी. आय एम लाईक ओके, बट व्हॉट नेक्स्ट? नोबडी थिंक्स अबाउट व्हॉट नेक्स्ट. व्हॉट नेक्स्ट इज एसईओ. इट इज व्हेरी इसेन्शियल आणि मी हे सगळ्यांनाही रेकमेंड करतो की पुढच्या बिझनेसेससाठी हेच आपलं फ्युचर आहे. पुढे जाऊया आपण. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन एक थोडा वेगळा आहे आता सोशल मीडिया मार्केटिंग. सो द मोस्ट कॉमन ऑब्झर्वेशन आहे की फेसबुक इंस्टाग्रामवर फक्त कन्झ्युमर प्रोडक्ट्स विकले जातात. सो दिस इज नॉट द केस. सो वेन आय वॉज इन आयरलँड, आज टॉकिंग टू वन ऑफ माय प्रोफेसर्स, आय टोल्ड देम दॅट फेसबुक इज डाईंग. सो इज लाईक यू आर रॉंग, फेसबुक इज जस्ट चेंजिंग देअर बिझनेस. मी म्हटलं हाऊ सो, कॅन यू एक्सप्लेन इट टू मी? सो इज लाईक आर यू ऑन इंस्टाग्राम? मी म्हटलं येस आय एम ऑन इंस्टाग्राम. सो आर यू ऑन फेसबुक? मी म्हटलं नो नॉट एनी मोर. देन ही आस्क्ड मी इज युअर डॅड ऑन फेसबुक? मी म्हटलं व्हेरी मच ॲक्टिव्ह. सो तो तेच म्हणाला की वी आर ॲट अ स्टेज वेअर देर इज अ जनरेशन शिफ्ट आणि ट्रेंड शिफ्ट. डिजिटल कन्झ्युमरिझममध्ये खूप ट्रेंड शिफ्ट झालेला आहे. म्हणजे बरेचसे लोक आता ओल्डर ह्याच्यात हे फेसबुकवर शिफ्ट झालेले आहे. ह्याचा फायदा बिझनेसेसला कसा झाला? फेसबुकला हे लक्षात आलं की वी आर नॉट एबल टू सस्टेन आवर मॉडेल, पीपल आर गोइंग टू इंस्टाग्राम. Although Instagram is owned by Facebook, so what they did is they instead started growing it for businesses. Tani B2B sathi jaasta promotion chalu kela Facebook cha. Ami ata regularly Facebook lead ads karto jyachyatnak response khup positive ahe and its impact pan khup widespread ahe. Hecha simple ahe, Facebook la lakshat ala ki aplyala ata kai tari karayche grow karayla. If we are not a social platform, why not be a B2B platform? Mhanun ata Facebook B2B sathi gele. आता बिझनेसेससाठी सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, त्याचा काय उपयोग करता येईल, तर ह्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे डीपमध्ये जाऊन. तर ते आपण बघूया. हां, सोशल मीडिया मार्केटिंग बेनिफिट्स. तर आता पहिलं म्हणजे इम्प्रूव्ह ब्रँड अवेअरनेस, की तुमच्या ब्रँडबद्दल माहिती असली पाहिजे. आज पण मी कुठे जातो, लोक मला वेबसाईट तर विचारतात, पण मला लोक हे विचारतात की आपका इंस्टाग्राम प्रोफाईल आहे क्या सर, तुमची फेसबुक प्रोफाईल आहे का, किंवा बरेच वेळा मला हे लक्षात येतं तुमची लिंक्डइन प्रोफाईल आहे का. लोकांनी ऑलरेडी माझं लिंक्डइन मी मीटिंगला पोचायच्या आधी माझं लिंक्डइन बघितलेलं असतं. आणि आता एवढं फास्ट झालं आहे, ॲज सून ॲज आय स्टेप आउट ऑफ अ मीटिंग आय एम गेटिंग अ लिंक्डइन इन्व्हिटेशन दॅट हे सुमुख प्लीज कनेक्ट विथ मी. दॅट इज व्हॉट द पॉवर इज ऑफ सोशल मीडिया. सो विच ब्रिंग्स मी टू माय सेकंड पॉईंट, ग्रोईंग इंडस्ट्रियल कनेक्शन. जसं मी म्हटलं की लिंक्डइन कनेक्शन्स वाढवायचे आहेत तुम्हाला. टुडे यू आर सिटिंग इन पॉईंट ए बट युअर कनेक्शन्स आर इन पॉईंट बी, तर तुम्ही कसे कनेक्टेड राहणार? सो लिंक्डइन इज वन प्लॅटफॉर्म ज्याच्यातून तुम्ही हे करू शकता. व्हॉट्सअप ॲक्टिव्ह झालं आहे. व्हॉट्सअप इज वाईडली कन्सिडर्ड नाव अंडर सोशल मीडिया. नेक्स्ट ॲस्पेक्ट ऑफ सोशल मीडिया इज द थर्ड पॉईंट इज तुमचा ट्रॅफिक वाढवायला, लोकांना तुमच्या वेबसाईटवर आणायला. आता वेबसाईट बनवली, एसईओ केलं, मला अजून क्राऊड पुल करायचं आहे, काय करू? मी सोशल लिंक्स करायला लागतो. तुम्ही आता रेग्युलरली यू मस्ट बी विजिटिंग वेबसाईट्स, तुम्ही तिथे वरती फेसबुक इंस्टाग्रामचे लिंक्स बघत असतात. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड सोशल लिंकिंग. ऑल दिस इज इंटरकनेक्टेबल. सगळ्यांना हे लक्षात आलं की आपल्याला एकत्र ग्रो करायचं आहे. म्हणून जसं घारे सरांनी मगाशी सांगितलं, ही एक अख्खी इकोसिस्टीम आहे. सो तुम्हाला जेव्हा ग्रो करायचं आहे तर यू नीड टू इम्प्लिमेंट दिस इकोसिस्टीम. तुम्ही या इकोसिस्टीमचा भाग झाला पाहिजे. असं नाही की बाबा मी एज करणार, मी फक्त वेबसाईटच बनवतो, मी फक्त पेजच बनवतो. येस, तुम्ही सुरुवात करा, बजेट कन्स्ट्रेंट असू शकतात. सुरुवात करा की फेसबुकनी करा, हळूहळू इंस्टाग्राम पेज बनवा, वेबसाईट बनवा, एसईओ करा. स्लोली एक्सपोनेन्शियली तुम्ही ग्रो करत राहा. लास्टली जो मी पॉईंट म्हटला की फेसबुकबद्दलचा, की बिझनेसेससाठी, सो आता फेसबुकने लीड जनरेशन कॅम्पेन चालू केलं. जसं आपण गुगलवर पीपीसी म्हणतो, तसं आता फेसबुकचा स्वतःचा पीपीसी आहे, त्याला आम्ही ॲड मॅनेजर म्हणतो. आमच्या भाषेत त्याला ॲड मॅनेजर म्हणतो.
त्याच्यात काय आता आम्हाला लक्षात आलं की बिझनेसेसच्या ऍड्स पण फेसबुक हे करायला प्रमोट करायला लागलं आणि टार्गेटेडली करू शकता. आज जर मी म्हटलं की मला सिंचन नगरमध्ये मला एखादा प्रेस मशीन घ्यायचं आहे, मी ऍड जर टाकली त्याची तर 40 किलोमीटर रेडियसच्या सिंचन नगरमध्ये मला ती ऍड दिसू शकते, एवढी त्याची पिनपॉइंट ॲक्युरसी आहे. आणि हे आम्ही स्वतः करून बघितलेलं आहे. वॉटर कूल्ड कॅपॅसिटर हा प्रोडक्ट आम्हाला एकदा करायचा होता, त्याचे आम्ही लीड केले, 8 त्याचे आम्हाला इन्क्वायरी झाले, त्याच्यातले 2 कन्वर्ट झाले. साधारण एक वॉटर कूल्ड कॅपॅसिटरची तुम्हाला आयडिया नसेल तर किंमत 5 लाख रुपये आहे, म्हणजे 1000 रुपयाच्या ॲडवरती 10 लाख रुपयाचा बिझनेस होऊ शकतो. दॅट इज द पॉवर ऑफ सोशल मीडिया नाव आणि विच इज द नेक्स्ट पाथ आफ्टर SEO. तर हे इंटरलिंकिंग आपल्याला करणं प्रचंड महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला एक चांगलं बूस्टअप मिळतो, तुमची वेबसाईट प्रमोट होते, तुमचं SEO स्ट्रॉंग होतो. आणि हे आता कसं करायचं की बाबा कोण गाईड कराल, काय कराल, सो हे माझं आय एम प्रोफेशनल मार्केटियर. आणि आता मी तुम्हाला थोडं आमच्याबद्दल पण माहिती सांगणार आहे की ह्याच्यात जर आपण 1-to-1 सेशन्स घेऊच या, बट त्याच्या आधी मी तुम्हाला थोडी आयडिया देतो. सो आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो, आम्ही कोण हे मी तुम्हाला नेक्स्ट स्लाईडमध्ये नक्की सांगतो. तर कोण की वी कॅन डू ग्लोबल एक्सपान्शन ऑफ युअर बिझनेस ऑन मल्टिपल प्लॅटफॉर्म्स ऑल ॲव्हेन्यूज. वी कॅन इम्प्रूव्ह युअर बिझनेस रँकिंग्स ऑन सर्च इंजिन, म्हणजे SEOमध्ये तुम्हाला फ्रंट पेजेसवर कसं ठेवू हे आम्ही मॅनेज करतो. एक्सक्लुझिव्ह कंटेंट आम्ही तुमच्यासाठी सोशल मीडियासाठी बनवू शकतो. आणि लास्टली लीड जनरेशन, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, तोही आपण करू शकतो. तर आता आम्ही कोण, माझं काय स्पेसिफिकेशन, कोण आहे बाबा हा माणूस, कशाला येऊन बोलतो आहे आमच्याशी, तर ह्याची एक. सो वी आर MIPL मराठी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, हे आमचं पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे. महाटेक हे जे एक्झिबिशन आहे हे यांचं पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे आमचं. आणि आमची डिजिटल बिझनेस पोर्टल आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरीचं. या सगळ्या सर्व्हिसेस अंडर 1 roof आम्ही चालू केल्या. आम्ही पण एक ग्रोथ स्टोरी सांगतो की वी वर द फर्स्ट वेबसाईट इन इंडिया, वन ऑफ द टॉप 3 वेबसाईट्स. 1998 आम्ही पहिली वेबसाईट बनवली आमची महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरी. आज त्या पोर्टलला 2 कोटी मंथली विजिटर्स आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही 2003 लोकांच्या वेबसाईट्स बनवायला चालू केल्या. 2010 वी वर द पायनियर्स विथ SEO फॉर गुगल. टुडे वी आर गुगल चॅनल पार्टनर्स आणि वी आर ऑन ट्रॅक टू बिकम फेसबुक चॅनल पार्टनर्स ॲज वेल. थोडं आमच्याबद्दल अजून आमचे हायलाईट्स म्हणजे वी हॅव लॉन्च 10,000+ वेबसाईट्स. ॲज ऑफ टुडे आमच्याकडे 4 lakh+ कीवर्ड्स आमचे हे टॉप पेजेस ऑफ गुगलवर आहेत. आणि तुम्ही कधीही कुठचंही सर्च केला तरी आम्ही तिकडे 100% तुम्हाला सापडू. आणि आमचे 10,000+ आमच्याकडे कस्टमर्स आहेत. सो दिस इज अबाउट अस. आणि हे आमचे USPs आहेत की आम्ही काय काय करतो की गुगल, यूट्यूब, सोशल मीडिया या सगळ्या ॲडव्हर्टाईजमेंट्स करतो, ऑर्गॅनिक SEO करतो आणि प्लस व्हॉट्सॲप मार्केटिंग आणि ॲनालिटिक्स आणि अजून बऱ्याच गोष्टी करतो. तर हे या सगळ्या टूल्स जे आपल्याला इम्प्लिमेंट करायचे आहेत ह्याच्याला आम्ही तुमची मदत करू शकतो. मदत नाही, आमचं तुम्हाला नाही आवडलं तरी आम्ही तुम्हाला गायडन्स 100% करू, तो अगदी मोफत आहे, त्याला काही हे नाही आहे. बट डू डेफिनेटली आमच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुमच्यासाठी म्हणून आत्ता पण ओपन माईक सेशन आहे ज्याच्यात तुम्हाला कोणाला प्रश्न असतील ते तुम्ही मला विचाराच. पण त्याच्यानंतर पण माझी टीम इकडे बसलेली आहे, बरेचसे माझे एक्झिक्युटिव्स तिकडे उभे आहेत मागे, तर 1-to-1 सेशनसाठी तेही तुम्हाला गाईड करू शकतात. तर मी आता ओपन करतो फॉर एनी क्वेश्चन्स. तर माईक आपल्याकडे आहे, कोणाला प्रश्न असेल तर जस्ट पुट युअर हँड अप आणि आम्ही तुम्हाला माईक येईल तुमच्यापर्यंत. थँक्यू. कोणाला होता प्रश्न? हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रवीण पवार, झटपट प्रिंटिंग नावानी माझा ब्रँड आहे पुण्यामध्ये. सर, मी असा विचार करतोय की तुमच्याकडे काही अशी एकच विंडो आहे का की ज्याच्यातून आम्हाला इनहाऊस आमचं लॉन्चिंग करता येईल? म्हणजे समजा एखादं प्रोडक्ट मी लॉन्च करायचं आलं तर ते मला पटकन तिथनंच अप करता आलं पाहिजे, अशी काही सुविधा आहे का आमच्या पोर्टलवर? येस, आमचं पोर्टल आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरी, त्याच्यावर तुम्ही जाऊन चेक करू शकता. सो त्याच्यावर आपण लॉन्चिंगसाठी तुम्हाला काय नवीन प्रोडक्ट असेल, तुम्ही काय मॅन्युफॅक्चर करता? नाही, माझं ॲक्च्युली प्रिंटिंगमध्ये, मी म्हणजे प्रिंटिंगच्या सगळ्या सर्व्हिसेस प्रोवाइड करतो, एनी सर्फेसवरती प्रिंटिंग करतो मी. ओके. लाकूड कार्ड्स किंवा गिफ्ट आयटम्स, विजिटिंग कार्ड्स, मी प्रिंटिंगमध्ये एव्हरीथिंग. पण प्रॉब्लेम काय होतं की जेव्हा एखादा आता समजा आता 14 फेब्रुवारी येत आहे तर त्याच्यासाठी जे प्रिंटिंगसाठी लागणारं मटेरियल आहे ते जर मला लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार, मग तुम्ही ती ॲडव्हर्टाईज पुढे
पुढे प्रोसेस करणार, पण हा वेळ जो आहे ना आता तो कमी झाला. म्हणजे मी आज ठरवलंय आत्ता लगेच माझी ॲड पडली पाहिजे आणि लगेच काम चालू आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुमचं काही सॉफ्टवेअर आहे का किंवा त्या माध्यमातून आम्ही जाऊ शकतो का? नाही, आमच्याकडे असे टूल्स आहेत. आमचं सॉफ्टवेअर स्वतःचं असंच काही नाही, बट फेसबुक आहे, गुगल आहे, जे आमचे टूल्स आहेत. तर आमचा एखाद्या एक्झिक्युटिव्ह तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, तुम्ही नंतर सेशन नंतर त्यांच्यावर बसू शकता. ते तुम्हाला आमचे मंगेश कुलकर्णी, मंगेश कुठे, कोण आहे तिकडे, हॅलो अजय, तुम्ही नंतर आमचे अजय कुलकर्णी तिथे बसलेले आहेत मागे, ते तिकडे मागच्या ह्याला बसलेले आहेत, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्ही त्यांच्याबरोबर हे करा. पण डेफिनेटली आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. जसं मी म्हटलं, वी हॅव क्विकन्ड द पेस लॉट्स ऑफ थिंग, की PPC माध्यमातून तुमची आम्ही डेफिनेटली मदत करू शकतो. तुम्ही नक्की त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करा पोस्ट सेशन, कारण तुमचा प्रोडक्ट वेगळा आहे. सो डिजिटलला तेही आपल्याला लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. एव्हरी प्रोडक्ट इज डिफरंट, एव्हरी ब्रँड इज डिफरंट. सो दर स्ट्रॅटेजी ही वेगळी असणार. तुमच्यासाठी जशी स्ट्रॅटेजी शॉर्ट टर्म असेल, दुसऱ्या कोणासाठी ती लॉंग टर्म असू शकते. तर तुम्ही त्यांच्याशी एकदा कोऑर्डिनेट करा आणि ते तुम्हाला गाईड करते. थँक्यू. प्राची, इकडे पुढे. हां, नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही बसून बोलला तरी चालेल, इट्स ओके. चॅट GPT आणि गुगल बर्ड ज्याचा येते, त्याचा डिजिटल मार्केटिंगवर काय इम्पॅक्ट होईल किंवा बिझनेसेसवर काय इम्पॅक्ट होईल, त्याच्यावर थोडंसं तुम्ही गाईडलाईन करा. सो चॅट GPT हे ओपन बॉट सॉफ्टवेअर आहे. बेसिकली हे माणसानेच बनवलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर डिजिटल मार्केटिंगचा असा इम्पॅक्ट काही होत नाही. सो चॅट GPT जर तुम्ही एकदा उदाहरण वाचलं की जो ब्लॉग त्यांनी लिहिला, बट हा ब्लॉग तो कसा लिहितो की सिम्पल आहे, प्लेजरिझम म्हणून तुम्हाला माहिती असेल, तर तो प्लेजराईज करत नाही. म्हणजे काय करतो, तो कंटेंट युनिक लिहितो. बट इट्स अन ऑटोमेटेड बॉट सिस्टम. ऑटोमेटेड बॉट म्हणजे त्याच्याकडे कोणतरी फीडिंग करत असतो. तर ह्याच्याला डिजिटलला काही फरक नाही पडणार, पण त्याच्यात फरक कसा पडेल की आपलं जे बिहेवियर ट्रॅकिंग वगैरे आहे ते रेग्युलरली आता होऊ शकतं. इट्स बेनिफिशियल काय डिजिटल मार्केटिंग करता, ज्यांना कंटेंट लिहिण्यासाठी मदत हवी असू शकते आणि युनिक कंटेंट लिहिला नसेल, त्यांच्यासाठी बेनिफिशियल आहे. बट इट कॅनॉट टेक प्लेस ऑफ ह्युमन. आता मी जेव्हा आम्ही वी सिट विथ मल्टिपल टीम ऑफ कंटेंट रायटर्स, बट जो ह्युमन टच येतो तो त्याला येऊ नाही शकत. तर ह्याचा फ्युचर आहे डेफिनेटली, असं नाही नाही मिळणार की फ्युचर नाही आहे. बट दिस इज स्टील अजूनही ते फार यंग स्टेजला आहे. सो त्याचा इव्हेंच्युअली ग्रोथ आपल्याला दिसेल, पण इतक्यात तरी काही नाही. फ्युचर या. अजून कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर त्यांनी हे करा. येस प्लीज. हॅलो, माझं नाव हर्षदा गुरव आहे. सोलर बास्केट मधून मी आलेली आहे. मी मॅन्युफॅक्चरर्स आहे सोलरचे प्रोडक्ट्सचे. ओके. तर माझा क्वेश्चन असा आहे की तुम्ही जसं म्हणला की एक जनरेशन आपली फेसबुक युज करते, तर आपली जनरेशन आहे इंस्टाग्राम जास्त बघते. बरोबर. मग सध्या जी कॉलेजची जी जनरेशन आहे ती स्नॅपचॅट वगैरे युज करते. बरोबर. तर यावेळी मग आपण ते शिफ्ट कसं करू शकतो, कारण स्नॅपचॅट हे टूल बिझनेससाठी आहे असं मी अजूनपर्यंत तरी ऐकून नाहीये. मग अशा वेळी तो जो म्हणजे एज ग्रुप आहे त्यांना आपण कसं कॅप्चर करू शकतो? आता तुमच्या प्रोडक्ट प्रमाणे त्याच्या आपल्याला इम्पॉर्टंट आहे टच करणं. की आता जसं स्नॅपचॅट झालं हे कन्झ्युमरसाठी आहे. सो सोलर हा प्रोडक्टची आता मला माहिती आहे, कारण आय बिलॉंग टू दिस इंडस्ट्री, याची कॉस्टच हेवी असते. सो तुम्ही जर असा विचार केलात की स्नॅपचॅटमध्ये जे जनरेशन आहे हे वयोगट साधारण 15 ते 20 आहेत, ह्यांना फार सोलर घेण्याची किंवा दे आर नॉट अर्निंग, हे सगळे स्टुडंट्स आहेत. सो हे एवढा सोलारचा प्रोडक्ट अफोर्ड नाही करू शकत. तुम्हाला प्रोडक्ट मॅचिंग हेही करणं महत्त्वाचं आहे, की तुमचा प्रोडक्ट, की आता एखादा सोलारचा प्रोडक्ट हा किती एक्सपेन्सिव्ह होऊ शकतो, तर तुम्ही ते प्रोडक्ट मॅच करणं महत्त्वाचं आहे. की तुम्हाला ते बघायला लागेल की आपली जनरेशन कुठे आहे. तुम्हाला जो प्रोडक्ट विकायचा आहे तो फेसबुकवर आहे, तो इंस्टाग्रामवर आहे का, तो गुगल सर्चवर आहे का, तो यूट्यूबवर आहे. स्नॅपचॅटवर डेफिनेटली तुमच्याकडे काही अशी छोटी मोठी गोष्ट असेल की सोलारचे बाबा हलके दिवे आहेत किंवा असं काही आहे ज्याची किंमत फार नसेल, तर ते तुम्ही स्नॅपचॅटवर ॲडव्हर्टाईज करू शकता. स्नॅपचॅट पण तुम्हाला ऑप्शन्स देतात टू ॲडव्हर्टाईज. बट प्रोडक्ट मॅचिंग करणं, दॅट इज अ गुड पॉईंट, की तुम्हाला प्रोडक्ट मॅच करणं इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. यू नीड टू अंडरस्टँड की तुमचा बायर कुठे आहे. उगाच कुठेतरी ॲडव्हर्टाईज करण्यात पॉईंट नाही आहे. म्हणजे आपला प्रोडक्ट आहे का काय काहीतरी वेगळंच आहे आणि आपण ॲडव्हर्टाईजमेंट. आता कॉस्मेटिक्सला मी सांगणारच नाही की तुम्ही ॲड करा कुठेतरी ह्याच्यावर ॲड करा, की इंडस्ट्रियल मॅगझिनवर ॲड करा, त्यांना काही उपयोगच नाही. सो प्रोडक्ट मॅचिंग हे खूप महत्त्वाचं आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? येस.
Good afternoon, Mr. Mahade. Thanks. Thank you very much. It was very enlightening, your presentation. Thank you. Okay, my name is Sudhit Hegde. I'm a founder of a company called Trade Suburb. Okay. We are developing an e-commerce app and a web app for industrial B2B products. Okay. With a background of over two of us with over 60 years of experience in Bosch, Sandvik, and you know various other great industrial companies. So there is a general tendency in the market among the clients, customers, as well as the persons who sell, that industrial products are more face to face. You know, the customer needs to have a feel of it. You know, it's not like buying a mobile or a TV for yourself where the customer is educated. He's very clear that what is that he wants to have. But what is your advice in such a scenario? How do you feel that, you know, the industry can overcome this challenge? It is slowly overcoming, sir. Like, I rightly understand your point that few years back, definitely, when I started working about 2015, I realized that there's a big gap. But now if you see, that has completely changed. E-commerce is the new game. Today, I am building a lot of e-commerce websites. So if you think about it, our sponsor, I would say, Ronak Switchgear, who was into automation switchgear. So their minimum product value is about 25K. But today, he gets most order from his e-commerce website. And I'm maintaining it, so I very well know. So there is definitely a generation shift. Good things are happening right now. If you are talking about the union budget, a lot of people are coming back. And a lot of young generation like myself. So I went on a trip to Sangli. And I've met so many entrepreneurs, young entrepreneurs, who are now in this field, who are ready to come and join this field. And they are slowly adapting to this, you know, new platform. If you see IndiaMart, which is one of the biggest trade quarters in India, they do a lot of industrial trading. Grainger, which is America, is one of the biggest portals right now. So portals are definitely the future. And as I said, there's a trend shift and we are on the path of it. So this is going to be the future. E-commerce is definitely the name of the game now. Thank you. I stay connected. I already got for few sure, of your yes. Our team colleagues. Is very much yes, here. Yeah. You can please sure, get sure. connected Thank with you. Us. Any questions? Open forum work. Konala still tar vichara nahi tar 1-to-1 session sati pan aplyala vel ahe. Any questions? Anybody? Nahi. Okay. Ma mi session close karto. Maji team pan ikde ahe mage baslele ahet. तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता मी पण इथे अवेलेबल आहे अँड वी कॅन टेक इट थँक्यू सो मच थँक्यू सगळ्यांनी आल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू हा पॉइंटर काय सगळी टीम आहे ना तू